रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले ठरले रुग्णांसाठी देवदूत। रुग्ण पंडित गणपती सराटे तांदळवाडी येथील यांना गेल्या 8 दिवसाखाली खूप सिरियस असताना बाहेर खासगी हॉस्पिटलला खूप मोठे खर्च सांगितले होते, त्यामुळे ते रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांना फोन करून माहिती सांगितले। आमची परिस्थिती नाही, आम्ही गरीब आहोत, तरी आम्हाला मदत करा, यावेळेस त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यास सांगितले। रात्री 7 वाजता रुग्णाला सिव्हिलला आणलो। रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले हे तेथे अगोदरच उपस्थित होते। लगेच ते आम्हाला मदत करत डॉक्टरांशी चर्चा करून तातडीने ऑपरेशन करण्यास विनंती केली। डॉक्टरांनी रुग्णांचा भरोसा दिला नव्हता, तरी पण आम्हाला रुपेश भोसले यांनी धीर दिला व लगेच डॉक्टरांनी ऍडमिट करून ऑपरेशनची तयारी केली व 3 तास रात्री ऑपरेशन झाले। यावेळेस रुपेश भोसले हे देखील ऑपरेशन होतपर्यंत तिथे थांबले होते। 1 वाजता रुग्णांचा ऑपरेशन झाला व ICU मध्ये शिफ्ट केले। आज आमचा रुग्ण रुपेश कुमार भोसले यांच्यामुळेच घरी परत आहे, त्याचा उपकार आम्ही कधीच विसरू शकणार नाही। रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले व रुपेश भोसले यांचे आभार व्यक्त केले। तुम्ही आम्हाला देवासारखे धावून आलात, आज आम्ही घरात आहोत, असे रुग्णांनी सांगितले। माझं नाव पंडित गणपती सराटे, मला हरण्याचा त्रास होता भयंकर आणि असं असं देवासारखे धावून आले। रुपेश भोसले यांनी धावून आले, तरी माझा जीव वाचला म्हणून मी आज जिवंत आहे। मी अंबिका पंडित सराटे माझे मिस्टर ह्यांना हार्नियाचा त्रास सांगितलं होत्या डॉक्टरांनी, ह्यांची सिरियस कंडिशन होती। मग रुपेश सर आले, त्यांनी खूप मदत केली आम्हाला, आमच्यासाठी तर ते देवासारखे आले, आम्हाला खूप खूप मदत केली त्यांनी। त्यांचे उपकार मी जन्मभर विसरत नाही। आता मला काही त्रास नाही आहे, मी आता एकदम आराम आहे। आता मला डिस्चार्ज देत आहे, मी घरी जात आहे। धन्यवाद।